काही वेळापूर्वी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी आली आहे, तरा तरा फाडून टाकणार असल्याचं बोललं जातंय, दाभोळकर करणार असल्याचंही बोललं जातंय. हो, आता ह्या लोकांनी धमकी देणं सुरू केलेलं आहे. काल पृथ्वीराज बाबाला धमकी दिली, आज मला धमकी देत आहेत. ते म्हणत आहेत की दाभोळकरांची जशी गत केली तशी तुमची गत करू. आम्ही तुम्हाला काय, आम्हाला मारून टाकायचं आहे मारून टाका, तुम्हाला काय करायचं आहे करून टाका, पण आम्ही याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. याच्या मागे जे सत्ताधारी आहे त्यांचा हात आहे, याच्या मागे हेच लोक आहे. नाहीतर काल त्यांचा एक खासदार इथं बोंडे कशासाठी उतरला असता आंदोलनामध्ये? काय होतं, काय बोलली मी? राष्ट्रपित्यांना ज्या हरामखोरांनी घाणेरड्या शब्दात बोललं त्यांना हरामखोर म्हटलं, मी काय चूक केली? महात्मा गांधींना तुम्ही काही बोलाल आणि आम्ही ते सहन करायचं, महात्मा ज्योतिबांना तुम्ही काही बोलाल आम्ही ते सहन करायचं, आम्ही सहन, पंडित जवाहरलाल नेहरूंना तुम्ही काही बोलाल आम्ही ते सहन करायचं. आणि हे काय, माझ्या जीवाला जर काही झालं तर ह्याला जबाबदार होम डिपार्टमेंट राहील हे नक्की, याला जबाबदारी सरकार राहतील हे नक्की.